दोन दिवसाचा वायदा आहे, त्याला चार दिवस झाले. याई ना घरी येऊन जायचं, ठोकतो असं ठोकतो ना का तुला पर रक्त बोंबलच करून टाकतो. ते हे माकड मी जावा ते मला म्हणून मी दोन दिवस वायदे उचालले. आणि आज याई ना माझं हिला काहीतरी करावं लागेल. आता बघू पाहतो दोन दिवस वाट अजून. भाऊजी लय टेन्शन मध्ये बसले हो. तू आले का वरून चल टाकायला? तुम्ही दिसले म्हणून आले. लयच बसले तुम्ही याच्यामध्ये टेन्शन मध्ये. टेन्शन म्हणजे अहो मला आता तुम्ही दिसले बसलेले, म्हटलं चला आशा आली का नाही पाहू, काम होतं थोडं माझं. पण मग तुम्ही एकटे दिसू राहिले, आली नाही का अजून? आता तू आले का जखमी मीठ चोळायला? आता जखमीवर काय, आता माझं काम होतं म्हणून आले, विचारू राहिले, दिसलं नाही म्हणून बोलत आहे माणूस. तिचं नाव नको घेऊ. आता काय झालं एवढं? माझी तिला मी केलता दोन दिवसाचा वायदा, तिला चार दिवस झाले ती येईल नाही. आता माहेरी गेल्यावर वाटत माणसाला राहावा, दोन दिवसाचे चार दिवस होतातच कसे बी. इकडे गेले ना माझे मनगट गेले ना. आता या बा एक दोन दिवस घ्यायचं ना ऍडजस्ट करून काहीतरी. तुला एवढी क्यू येते ना मग तो यायचं मला घरी कशाला बाकरी करून द्यायला. मग मला सांगायचं तवाच, तवा डबा पाठवला असताना त्यांच्या जवळ. नाही नाही तू तुझी भाकरीच करून दे मला घरी. मी काल येऊ भाकरी करून दिल्या, मी दोन भाकरी थापून आणून दिले असताना. मग आता मी ना तिची पाहणारे वाट एक दोन दिवस. अहो जाऊ द्या हो काय एवढं. मी इतका राकेट माणूस आहे ना एखंड आम्हाला, मी ना लगेच दुसरी बायको करून आणि तिच्या रिशू. हा तेही बरोबर आहे बा, जेव्हा आद्याला वादा केला तेव्हा यायलाच पाहिजे. ते आहे बा हलवा त्या खायचे प्यायचे मग सगळे झालं होता. पण मग लईच तुम्ही आज तर लईच पारा चढे, आज येणार आहे का? आता पाहतो आजचे दिवस शेवटचा दिवस वायद्याची फोन सुद्धा तिचा बंद आहे डायरेक्ट. बरं आली तर येते मी चक्कर, माझं बी काम होतं. मग पाहते जाऊ दे जरा थंड भरपट्यावर डोक्यावर. नाही आता भरपटून ठून आहे ना, पर आता डोक्याचं पाणी झाले. आता हा खरं आहे सगळं, पण आता काय थोडस नमत घ्यायचं, संसार आपल्याच घरी राहणार. नमतच घेतो ना, आजपर्यंत नमतच घेतलं नाही मी. आली का घ्या समजून उमजून जाऊ द्या. नाही नाही मी आज आली तर ठीक नाही, तर मी उद्या बायकोच करून घेणार. अहो एवढं कुठे लगेच तडकी फडकी निर्णय राहतो का असा निर्णय माझी? मग लगेच कोण बाया काय लग्नालाच बोलल्यावरच चढेल का बाया? तुला काय करायचं बाया? माहिले कॉन्टॅक्ट आहे, लय कॉन्टॅक्ट आहे माय, मला फोन करते बाया. पण मग मग मा लग्न होईल आता मला नको काही पा बाया. आता तुम्ही काय तुमचं मग पा. नाही पाहू आता मी जाते. आता नाही तू आली का मला सांगा तुम्ही. नाही तू तू जा आली मीठ मिरची लावायला इथं तिथं तिला करायचं हो राखणार मा का चालली मीठ मिरची लावायला. अगं दोन दिवस सांगितलेलं तिथे झालं चार दिवस. आता माहेरात गेल्या मार्ग रस्ते नाही करत. एवढं घाबरता का? इथे एक दिवसाचा वायदा करून देते, आठ आठ दिवस राहते तरी मी काय म्हणत नाही. हिला एक दिवस तर ज्यादा झाला ना तरी घरात गेल्यावर काय खरं नाही. नाही पण काय करू आता मला भीती वाटायला लागली बाई. एवढं ऐकणारच नाही ती. नाही ते देवपूजा करता ना, देवपूजा करता. मी तर टिळा बिळा पाहिला तर कपाळाला. हो किती देवलशी माणूस आहे. देवलशी माणूस आहे तुम्हाला माहिती का? मला माहिती खाणाराला वाढणाराची थोडं माहित असते. तुम्हाला काय सांगून करायचं? आज कसं रागवलं एवढं? नेहमीच आहे ते काय होतं त्यांना माहेर गेलं का नाही सांगितलेलं वायद्याला कुठल्या वेळेला आलं पाहिजे एवढं त्यांचं म्हणणं. आज सांगितले ना दोन दिवसांनी तर त्या दिवशीच आलं पाहिजे. दोन दिवस जादा गेलं म्हणून आता दोन दिवस आता गेल्यावर माणूस काय लगेच येतंय का सांग मला. नाही रात्री साडेबारा कॉल येईल बरं का मला, साडेबारा त्यांचा कॉल येईल. पण मग मी केला नाही विचारला नाही काय एवढं रात्री का घरी गेल्या काय तमाशा. तुम्ही उठले कॉल नव्हतं केला सकाळी? नाही काहीच नाही कोण नाही काय नाही. मी आपले म्हणलं सर म्हणलं पटकन आवरून आपलं निघावून की त्यासाठी तुला घेतलं का मला तेवढाच आधार बाहेर. नाही माणूस चांगला काही बी बोलायचं तुम्ही. नाही माणूस चांगला तुम्हाला माहिती का? मला माहिती माणूस नाही ते दिवशी कीर्तन म्हणजे टाळवायचीच आता ती तसंच कीर्तन भजन करतन मग घरात खाणाय मारायचं वाटत. काय माहिती मला काय विश्वास, मला काय विश्वास काहीतरी चाललं यांचं गेल्यावर तमाशा बघा. मी काय करते त्यांना मटन आणायला लावते जरा मस्तपैकी जेवण वगैरे खावा. ते मटन खाते का? पण काय मला पोरं भेटली अगं असू दे एवढं काय पोरं पोरं करत बसली दोन तीन तासानं काय जेवण खाऊन जा एवढ्या दिवसानं भाऊजी इकडे आले जाऊ ना रेटून. हा मला असू दे मी काय म्हणतो एवढा एवढा लांब आला एक तर सांगते तेवढंच पाहिजे कधी नव्हतं एक तर आमचं पाहुण्याला काहीतरी आणायला असं नाही लावते पाहुण्याला पाहुण्याला म्हणते मटन आणा नाही म्हणजे असं म्हणजे काहीतरी माहिती बरोबर त्यांना काय राहते माणूस म्हणत जरा एवढं काय बरं. एक काम कर ना ऐक ना
आईला सांगून दे आम्ही हाची देऊ थांबून जातो ना असं करू नाही तर दुपारी भी खाऊ दुपारी भी खाऊ संध्याकाळी भी खाऊ एक दिवस काम करणार आहे ना मग काय मामाच गाव म्हणलं ना तर अजिबात येते नाही घर सोडते नाही आईला म्हणत पोरं घेऊन जा घरी आणि त्याच्या दिवस संभळत काय होतं एका दिवसानं आता एवढ्या दाजी तर जाऊन देणार आहे का ती तर जाऊन देणार आहे का तुम्हाला आजच्या दिवस रावाचं म्हणणार बरं चला मला ना आता असं झालं कधी मी मटन खायला कधी मी सांगतो ना तू काही टेन्शन घेते एवढं या बा तुम्ही असं करा गेल्या गेल्या पहिले पाहुण्याला शांत करा थोडं कमी ऐकून घ्यायचं दोन शब्द काय नाही मी तर सांगतोच बा ऐकायला काय माझं त्यांचं चांगलं जमत पाहू आता हो बसेल दिसत आहे बरं का राम राम दाजी राम राम दाजी गेलं चुली हो आम्ही इतक्या दिवसाने आलोय तुम्हाला काहीच नाही आले मी आले मा उपकारला आले माणसं कधी नव्हतं चालते शांत बस तू तू म्हणजे नको वाडवाड करून तुला मी दोन दिवस वाडवड केलं तू काय 8 दिवस गेली राहत माणूस 4 दिवस गेले माहेरात तिकडेच राहू घे येऊ नको बरं तिकडं आता हायाशी जाऊ का माघारी आशी गेली तरी चालेल अहो थांब शांत घे दाजी आता का शांत घ्यायची मग एवढं ओरडं राहिलं की जे जेणेकरून ते बिहून पळून जातात कमी जास्त थांबून घ्या तुम्ही आज थांबणार नाही नाही बोलत थांबू घ्या काय मुक्कामाला थांबू नका असं कसं बोलताय मुक्कामाला थांबू नका कधी नव झाली ती मुक्कामाला थांबू नका खाणं पिणं मुक्काम नको याच्या दिवस सारूला घरी तू माय मी जातो निघून बाहेर होतो संन्यास घेतो जातो हिमालया मध्ये ऐक बाई आता तू हिमालया जातो निघून एवढा पारा चढून घेतलाय जातो हिमालयात तुझ्यामुळं तुला मी आज म्हणलं दोन दिवसात लवकर ऐकलं का मी त्यासाठी सगळं काही खाल्लं नाही मला आता मटण दिसून राहिलं तुला वागणी सोबत म्हणलं दोन दिवसात परत येईल तो का 8 दिवस लावले राहत माणूस माहेरात गेला 4-8 दिवस तिकडेच राहून घे ना कामची राहून घे तिकडे माहेरात येऊच नाही तुला परपंच कळकळ तू शांत बस तुला परपंच कळकळ नाही ना 4 दिवसात मोठा परपंच काय वाटलं झालं का हे हात गेले ना करू करू एवढा दिवस मी मळून करून घातले मग माझा हात माग पान पान फुलवा नाही मी माग माझी बायको आहे ना महिन्यावर पाठवते हातानच करायचं मी तेव्हा भाऊ तू वर्षभर पाठव मला नाही खपत तू महिना राहतीस काय गं 4 दिवस गेले 4 ते 8 दिवस झाले तू कामची मार राहील मला मला नाही खपत मला बायको नको तुम्ही नको एकट राहा पाहिजे मी स्वतः हाताने करून खाईन नाही आमची मत फक्त भाजी करते आणि मी पोळ्या बिळा सगळं नाही तू पण मिरची वाटून दे तू काय तू खायचं तसं तू बायकोचा ते गडीच आहे ना नाही नाही लय आवडत आहे मी बायकोचं त्याच्यामुळे आमचं दोघांचं लय जमत नाही बायको तू लुगडी तुम्ही मला काय अडचण नाही पण मला नाही ठोस येईल काय दाजी बोलताय तुम्ही मला हिला ठोवायचं नाही आली तशी पावलं माग जाय परत तुला पटते का सांग मला यासलं बोलणं पटतंय घरामध्ये येणार नाही परवा दिवशी चांगलं बोलले माझ्याशी परवा दिवशी चांगलं बोलले नाही नाही बोल परवा दिवशी मला वाटलं बोल आता ही गेली 1 दिवस जाईन 2 दिवस राहील तिसऱ्या दिवशी बरं फोन केला म्हणे रामकृष्ण हरी कीर्तनाला जातो म्हणे मी आता बघितलं कीर्तन कसं चाललंय नाही तू कीर्तनच काढतो हे जाऊन दे भक्ती आता पण जाणार आहे बघता त्यांना आले पावली बरं मी काय तुम्ही आले ना तुम्ही चालते काय पाहुणे मी लय मोठ्या हातीने आलो मी हिला गरज देणार नाही हिला गरज देणार आम्हाला मटन बिटन जातो लगेच कुठं आजच्या दिवस मटन मटन तुमचे तुमच्याकडे खा सासरे वडला मटन खा मस्त होते दोन बायकून मी येऊन जावळी सासरे वडले होते ना आमच्या घरी ना मतरी बनवून देत नाही घरामध्ये मतरी नाही बनवून देत नाही ना मग मतरी मारून टाका म्हणजे मोकळे होते तुम्ही मतरी मारून टाका त्याचं पाणी दिलंय प्यायला नाही या बस असं म्हणून म्हणले तू सांग मला पटत काम करते माझी नाही गरज नाही जात तू माझी गरज घरी कक्कड लावून मी घर पेटून पाठव गेला नाही काही मी माझी घरी घर पेटून देईन बाहेरून मग थंड व्हायला पाठव नाही गरज जाऊ नको
तुम्ही जाऊ का? नाही तुम्ही काय करता ते? तुम्ही ना निकले जा तुमच्या तुमच्या घरी जा. काय पाहुणे आज करते? पाहुणे गेले ना आलो, दीड वर्ष झालं ना. मा दीड वर्ष नंतर आलो. काय माल घेऊन आले का? काय आणलं का? आणलं काय? आणलेस ना खायला? चॉकलेट बिकलेट काय पाहुण्याला? हा दे खायला असते तर काय. एवढं गरम नाही होते? नाही गरम मला बायको नको. काय आता करायचं? विषयातला विषय मला बायको नको. एवढी चांगली चुंगली बाई. नाही चांगली ना, चांगली तर तुमच्या घरी ठेवा. आमच्या घरी कसं काय माल आहे ना बाई? उजन ठेवा, डबल ठेवा, डबल ठेवा. नाही डबल नाही, चांगली ना. चांगली ना तिला, चांगली ना तिला. एखादं थळपान एखाद्या ना बायको करून द्या. माल नको, माला लागत नाही. काय बोलायचं? तू सांग, मला चार दिवस राहिली जास्त. म्हणून एवढा तमाशा लावलाय तिचे बिचारीचे शब्द नाही का? तिला जर नवरे दाखायचं ना, दोन दिवसात घरी आली असती तिला. आहे ना धाक नाही, धाक धाक नाही राहिली. त्यामुळे ती निघाली होती. पण मामी म्हणे थांब बाई, आहे पाहुणे सगळे सगळ्या पुरेसुरी यायले. थांब मामी कस थांब, मामी कस थांब, मामी कस थांब. तिला पाहुणे राहिले ती, तुला दाजी ती बहिणी ती, त्याला चांगली उठा देऊ करा. जा जा बरं, जाऊ द्या एवढ्या वेळेस. सोडून नाही मी नाही ऐकणार, मी ऐकणार ती तिला करायला येणार नाही. तुम्हाला एक शब्द शब्द सांग. तुमचा राग शांत होतो, आम्ही जाऊ घेऊन. कोणते? हा घेऊन जा, बिंदास घेऊन जा. ते येणार नाही ना, नाही काम असेल तुमच्या. तुम्ही पहा, मी लाल चार बाहेर वाजणार ठेवतो आणि मी त्या नको काम करून घेतो. स्वयंपाकाला कधी बाहेर ठेवतो? स्वयंपाकाला मी तू एखादी बाहेर ठेवून येते. मी लग मी ना मी इतका नालायक आहे ना. मी आठ दिवस आधीला बाई मला बाई करून आणि मग हिचं काय होईल बिचारीचं? जाऊन तिला मारी दिली आवडेन. नाही तिचं आई बोलय प्रेम आहे, आईचं तिचं बोलय प्रेम आहे ना. मग जाऊ दे, मग लांब लांब काय मग जवळच राहून तुम्ही माहिती. नाही एवढं नका जा, एवढं काय दोन दिवसांनी काय होतं? एवढं नका राखा. नाही मी तिला ठेवणार नाही. तुम्हाला गोष्टी एक गोष्ट सांगतो, जर ती घरा जर गेली तर मी कुठे जाऊन फाशी घेऊन टाकू तुम्हाला. तुमच्या मला जातो दोन मिनिट ऐकत. काय ऐकणार नाही, काय ऐकू सांग. काय तुमचे तुम्ही कसे नवरा बायको मला काय कळलं? बरं घरी दोन पोर सोर त्याचा विचार करते का ती? पोरला तर नेत होते, ते पोर येते ना ते लेटा पोर येतात. काय ती आईची वागणी धड नाही ना, आईची वागणी धड नाही ना. आई घरी का चार चार दिवस माहेर बसती, आठ आठ दिवस माहिती. मग त्या पोरने काय करायचं? अहो तिथे ती ही ना सुद्धा पोरले रावणे केलं. त्या येण्यास पोर काय करणार? आमचे बी येईना. बरं ते पोरे आले का? मग मी पैसे पळत आले का? नाही येणारच नाही ना. नाही काही सांगितलं असेल नाही तर मग शिकवलं असेल काहीतरी. बरं मी जाऊ. तुम्ही आता घरी लिघायचं काय घ्यायचं? नाही आम्हाला असं वाटलं तर मग मला जाता आता वडेपाव खा आणि नीट घरी गाडी पकडावं. आपली काय इज्जत राहिली आता काय बघते? मला तर कुठे घरात काही घरात पण मला घेऊन घेणार नाही. मी काय तू जाय त्याला मटन बिटन घाला का नाही जाऊन? बर मी काय आणतो? नाईन्टी बिंटी आणाय? नाही काही नाईन्टी बिंटी काही नका. नाही का? काहीच खायचं. चला आपण बाहेर जाऊन लागला तुमच्या. तुम्ही जमायला घर सोडायचं? मी काय तू मटण करा काय करा, पण तिथे अंगणामध्ये करून खा, महागारामध्ये नका पाय टाकून. तुम्ही जाऊ पण अंगणामध्ये आम्हाला भांडे कुंडे काय? तुम्ही एकच दूध शेजारून घ्या, पण महागारातल्या भांड्यात सुद्धा हात लावू नका. कस काय चालायचं मग? आणि जे बापाने भांडे दिले ना, मी 15 मिनिटांमध्ये अंगणामध्ये फेकणार लगेच. ही मला लागत नाही ते भांडे काही साठी. वास नका करू ना. अहो पहिल्यांदा राहिली ती कधी? तुमचा शब्द मोडला का तिनं? नाही ते बरोबर आहे, पण तिला म्हणलं 2 दिवसात देऊ कोणी. तिने 8 दिवस का लावले? 2 दिवस वाढवा झाले ना. 2 दिवस वाढवत मंगळवारी बोललो होतं, आज गुरुवारी. नाही पण ते मला नाही खपलं. समजून घ्या काय करायचं. तुम्हीच घरी घेऊन जा, तिला समजून सांगा काय करायचं. तिला एखादा नवरा करून देते. नवरा कसं करून देता येईल साडू भाऊ? असं काय करत तुम्ही? द्या करून मा काय अडचण नाही. कुठे मी लग्नाला आणलं नाही. तुम्ही एवढा मोठा टिळा लावला, त्या टिळेची इज्जत करा. नाही काय टिळा नुसतं नावालाच आहे, काय नाही नावानुसार टिळा लावायचा. रामकृष्ण हरी म्हणायचं आणि तमाशा करायचा. बरं मी काय मेहरबानी की मला आहे ना, मला खोल पाणी गोष्ट आहे ना का लावू? तुम्ही ले गा नाही तुम्ही लाकूड बिकूड जर काढलं ना, लाकूड बिकूड काढलं तुम्ही चिकनची रेस करायला येणार नाही. बरं एक काम करा, आम्ही जातो लागलं असतं बाबा. तुम्हाला आमच्या अडचण झाली काय हरकत? तिथलं तिला तर सांभाळा, तिला तर मी पाहिजे. तुम्ही लिहा
मग हिची आज रेस करतो घरी आलो जरा जायचं नाही तुला सांगतो उद्याने तुम्हाला दवाखाने मध्ये ऍडमिट दिसते माय आवलं थांबत आता लय बेइज्जती झाली आता काय मी थांबत नाही तुम्ही नवरा बायको उद्या गोड वाचाल आम्हाला कशाला वाईट करते आम्हाला तुमचं मटन नाही नको आम्हाला तुमचं पाणी पण नको आता आम्हाला तुमचं काहीच नको या कधी चल काय चल चल एवढी इज्जत गेली आता काय थांबत पावा तुमचं तुम्ही पा तू त्यांच्या माग लिहिली लगे काय बोलणं करताय काय कधी नवस आलेली माणसानं हा दारात हाकलून घालवलंय माघारी मी काय होतो तुला दोन दिवसाचं वाजवतो तू 8 दिवस काय घातले मला उत्तर 8 दिवस एवढं काय आहे 8 दिवस झाले म्हणजे तू चालते तू आलं पाऊल चालतो भाई परत तुला सांगतो का जाऊ नको बघा मास आहे त्याला काय हात लावू नको डुकरात या डुकराचं का